नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात? माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला अळूचे लाडू करून दाखवणार आहे. ते खूप पौष्टिक असतात. तुम्ही पण असे नक्की करा. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. अळूचे लाडू करण्यासाठी पहा मी काय काय साहित्य घेतले. तर खजूर घेतले 250 ग्रॅम, गुळ घेतला 250 ग्रॅम, आणि बदाम घेतलं, काजू घेतले, आणि हे सगळे तुकडे केले, आणि दोन नारळाचा किस घेतला, दोन नारळ फोडून, आणि हे 4 चम्मच अळीव घेतलं, हे छान स्वच्छ धुतले आणि 2 तास भिजू घातले. आणि ही विलायचीची पूड घेतली, सुंठ आणि तूप घेतलं. हे पहा, गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि गॅस लोच आहे. आता मी त्याच्यात 2 चम्मच साजूक तूप टाकते. हे पाहिजे ड्रायफ्रूट आपण चांगले परतून घेऊया. हे पहा, हे आता काजू बदाम झाले आहे, हे काढून घेऊया. मी तूप टाकते. दोन चम्मच अजून तूप टाकते. आणखी तूप टाकते. आणि गॅसची फ्लेम मीडियम करायची. आणि हे पहा, आता मी याच्या हे अळू टाकते. मीडियम करायची फ्लेम. आणि हे चांगलं 5 मिनिटं होऊ द्यायचं. हे पहा, 5 मिनिटं झाले आहे, अळू चांगले शिजले आहे, लवकरच शिजतात. खोबरा पीस टाकूया. आता याच्यात गुळ टाकूया. आता आपण याच्यात गुळ टाकूया. आणि हे गॅसची फ्लेम मीडियम. गुळ पूर्ण विरघळला आहे, पाहू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये पेनखजूर टाकायचा. हे पहा, आपले मिश्रण चांगले मिक्स झाले आहे, पाहू शकता तुम्ही. आता याच्यात आपण विलायचीची पूड टाकूया. आणि थोडी सुंठ पूड पण टाकूया. ड्रायफ्रूट पण टाकून देऊया. आणि हे सगळं मिक्स करायचं. आणि पाहू शकता आता हे मी जायफळ टाकते किसून. जायफळी छान सुगंध येतो. जायफळीची पूड नाही टाकायची, हे असं आणून हे किसूनच टाकायचं, छान सुगंध येतो.
आणि हिवाळ्यात तुम्ही पण नक्की करा हे अळीवचे लाडू. अळीव हे उष्ण आहे त्यामुळे याच्यामध्ये उष्ण आहे त्यामुळे हे थंडीच्या दिवसात करा लाडू हे लहान मुलांना वगैरे हे. आणि आता पहा पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर याचे आपण आता लाडू वळूया. आणि हे लाडू मऊच राहतात असे घट्ट नाही होतात का होत नाही कारण ते अळीव हे आहे ना मऊ आहे ना. आणि अळीवमध्ये कॅल्शियम आहे फायबर आहे लोह आहे प्रथिने आहे खूप म्हणजे गुणकारी आहे ते अळीव. तुम्ही पण नक्की असे एकदा लाडू करा. कंबरदुखीला पण हे चांगलं आहे आणि बाळंतिणीला पण आवर्जून द्या करून. हे पहा मी याच्यामध्ये थोडीशी बदामाची पूड पण टाकली बदामाचे तुकडे पण टाकले आणि बदामाची पूड पण टाकली. आता हे आपलं झालं आहे मिश्रण. हे थोडंसं बदाम होऊ देऊ याच्यामध्ये गरम याच्यामध्ये. आता आपण लाडू वळायला घेऊया. हे पहा आपलं मिश्रण गार झालं आहे तर आपण याचे आता लाडू वळून घेऊया. थोडंसं हे गरमच राहू द्यायचं आणि छोटे छोटे असे लाडू करायचे. हे बघा मी तुम्हाला लाडू बनवून दाखवते. असे हे सगळ्या प्रकारे आपण वळून घेऊया लाडू. हे पहा मैत्रिणींनो आपले अळीवचे लाडू तयार झाले आहे. एक मी तुम्हाला फोडून दाखवते बघा. हे बघा किती मऊ लाडू आहे. आणि तुम्ही पण असे करा हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये करा. आणि माझा व्हिडिओ माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्रायबर केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.